माननीय शिक्षण संचालक यांच्या शाळा बंद पण शिक्षण सुरू या उपक्रमांतर्गत माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर तसेच माननीय शिक्षणाधिकारी साहेब माध्यमिक विभाग जिल्हा परिषद सोलापूर यांच्या प्रेरणेने सोलापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ सोलापूर जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ सोलापूर यांच्या सहकार्याने आणि माझ्या शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री भगवान माने सर यांच्या मार्गदर्शनाने मी गायत्री आनंद कटारे विद्यानिकेतन प्रशाला सोलापूर विज्ञान व तंत्रज्ञान भाग एक मधील पाचवा पाठ आम्ल आम्लारी व क्षार घेणार आहे. आज याचा पहिला भाग पाहू. सर्वप्रथम थोडे आठवामध्ये काही पदार्थ दिले आहेत, त्यांचे लिटमसच्या सहाय्याने तीन गटांमध्ये कसे वर्गीकरण करतात असा प्रश्न. लिटमस ज्या द्रावणात लाल किंवा तांबडा राहतो ते द्रावण आम्लधर्मी असते. ज्यामध्ये लिटमसचा रंग निळा राहतो ते द्रावण आम्लारी धर्मी असते आणि ज्या द्रावणात लिटमसचा रंग बदलत नाही म्हणजेच लाल लिटमस लालच राहतो आणि निळा लिटमस हा निळाच राहतो त्यांना उदासीन पदार्थ म्हणतो. म्हणून येथे लिंबू चिंच ताक व्हिनेगर संत्रे टोमॅटो हे आम्लधर्मी तर खाण्याचा सोडा मिल्क ऑफ मॅग्नेशिया तुरटी हे आम्लारी धर्मी आहेत आणि दूध व पाणी हे उदासीन आहेत. मागील येते आपण पाहिले आहे की खाद्यपदार्थांमधील जे पदार्थ चवीला आंबट असतात त्यात आम्लधर्मी घटक असतात आणि जे चवीला तुरट व बुळबुळीत असतात त्यामध्ये आम्लारी धर्मी घटक असतात. यावर्षी आपण आम्ल व आम्लारी याविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत. त्यासाठी प्रथम संयुगांचे रेणू कशाचे बनलेले असतात याचे पुनरावलोकन करू. त्यासाठी दिलेला तक्ता पूर्ण करा असे म्हटले आहे. तर हा तक्ता पूर्ण केल्यावर लक्षात येते की काही संयुगांमध्ये एच प्लस हे आम्लारी धर्मी मूलक आहे म्हणून ही सर्व आम्ले आहेत. काही संयुगांच्या रेणूंमध्ये ओ एच मायनस हे आम्लधर्मी मूलक आहे म्हणून ही सर्व संयुगे आम्लारी आहेत. ज्यांचे आम्लारी धर्मी मूलक एच प्लस पेक्षा वेगळे व आम्लधर्मी मूलक ओ एच मायनस पेक्षा वेगळे असते त्यांना क्षार म्हणतात. यावरून लक्षात येते की आम्ल म्हणजे एच प्लस म्हणजेच हायड्रोजन आयन हे आम्लारी धर्मी मूलक असते तर आम्लारी यांच्यामध्ये ओ एच मायनस म्हणजे हायड्रोक्साइड हे ऋण आम्लधर्मी मूलक असते तर क्षारामध्ये आम्लारी धर्मी मूलक एच पेक्षा वेगळा व आम्लधर्मी मूलक हा ओ एच मायनस पेक्षा वेगळा असतो. ह्या सारणीचा आ भाग जर पूर्ण केला तर लक्षात येते की आयनिक संयुगांचे तीन प्रकार पडतात आम्ल आम्लारी आणि क्षार. आता आयनिक संयुगे कशी बनतात ते पाहू. आयनिक संयुगांच्या रेणूचे दोन घटक असतात
एक कॅटायन ज्याला धनायन किंवा आम्लारी धर्मी मूलक म्हणतात व दुसरा एनायन ज्याला ऋणायन किंवा आम्लधर्मी मूलक म्हणतात. या आयनांवर विरुद्ध विद्युत प्रभार असल्याने त्यांच्यामध्ये आकर्षण बल कार्यरत असते. यालाच आयनिक बंध असे म्हणतात. अणूमध्ये धनप्रभारित प्रोटॉन व ऋणप्रभारित इलेक्ट्रॉन यांची संख्या समान असल्याने अणू हा विद्युत दृष्ट्या उदासीन असतो. अशा विद्युत दृष्ट्या उदासीन अणूपासून आयन कसे तयार होतात? अणूंच्या इलेक्ट्रॉन स्वरूपणावरून आपल्याला याचे स्पष्टीकरण मिळते. सोडियम अणूमध्ये बाह्यतम कवच हे पूर्ण अष्टक नाही, त्यामुळे तो बाह्यतम कवचातील एक इलेक्ट्रॉन गमावतो व सोडियमचा धन आयन बनतो. धनच का बनतो? कारण आपल्याला माहित आहे की कोणत्याही अणूमध्ये केंद्रामध्ये जेवढा धन प्रभार असतो तितकेच ऋण प्रभारित इलेक्ट्रॉन केंद्राभोवती कक्षांमध्ये फिरत असतात. सोडियम अणूमध्ये 11 प्रोटॉन म्हणजेच धन प्रभार व 11 इलेक्ट्रॉन आहेत. जेव्हा सोडियमचा अणू एक इलेक्ट्रॉन गमावतो तेव्हा इलेक्ट्रॉनची संख्या 1 ने कमी होते, म्हणजेच 10 होते. पण केंद्रावरील धन प्रभार 11 तसाच राहतो, त्यामुळे एक धन प्रभार जास्त झाल्याने सोडियमवर धन प्रभार येतो, त्यालाच धन आयन असे म्हणतात. येथे सोडियम आयन व एक इलेक्ट्रॉन मिळून सोडियमचा अणू आहे किंवा अणू मिळतो पहा. याचप्रमाणे क्लोरीनच्या बाह्यतम कवचात 7 इलेक्ट्रॉन आहेत. 7 इलेक्ट्रॉन गमावण्याऐवजी तो एक इलेक्ट्रॉन बाहेरून स्वीकारतो, त्यामुळे त्यावरील ऋण प्रभार 1 ने वाढतो व क्लोरीनवर ऋण प्रभार येतो, त्यालाच ऋण आयन असे म्हणतात. निरीक्षण केल्यास असे लक्षात येते की अणूंमध्ये बाह्यतम कवच हे पूर्ण अष्टक नाही, मात्र सोडियमने गमावलेला एक इलेक्ट्रॉन जेव्हा क्लोरीन स्वीकारतो व दोन्हीचेही आयन बनतात तेव्हा या दोन्ही आयनांमध्ये मात्र बाह्यतम कवच हे पूर्ण अष्टक आहे. पहा, एन ए मध्ये दुसरे कवच पूर्ण आहे पहा, तर क्लोरीन मध्ये तिसऱ्या कवचात अष्टक पूर्ण आहे, म्हणजेच या दोघांनाही स्थिर इलेक्ट्रॉन स्वरूपण प्राप्त झाले आहे. तसेच विरुद्ध प्रभार यांच्यामध्ये असल्याने या दोघांमध्ये आयनिक बंध तयार होतो व अतिशय स्थैर्य असलेले आयनिक संयुग NaCl तयार होते. आता आयनिक संयुगांचे विचरण म्हणजे काय ते पाहू. थोडे आठवामध्ये प्रश्न आहे, पुढील प्रमाणे पदार्थ मिसळल्यास होणाऱ्या मिश्रणांना काय म्हणतात? पाण्यात मीठ व साखर विरघळते म्हणून यांना आपण समांगी मिश्रणे असे म्हणतो. इथे मीठ आणि पाणी यांचे जलीय द्रावण आहे असेही म्हटले जाते. तर पाण्यात तेल आणि लाकडाचा भुसा विरघळत नाही म्हणून यांना विषमांगी मिश्रणे असे म्हणतात.
जेव्हा आयनिक संयुग पाण्यात विरघळते तेव्हा त्याचे जलीय द्रावण तयार होते. एखाद्या स्थायू रूपात असणाऱ्या आयनिक संयुगांमध्ये आताच पाहिल्याप्रमाणे विरुद्ध प्रभारित आयन एकमेकांना लागून असतात. इथे करड्या रंगाने सोडियमचे धन आयन तर हिरव्या रंगाने क्लोरीनचे ऋण आयन दाखवले आहेत. ते एकमेकांना लागून असतात. आपण इथे आकृतीत पाहू शकतो. जेव्हा एखादे आयनिक संयुग पाण्यात विरघळायला सुरुवात होते तेव्हा पाण्याचे रेणू संयुगांच्या आयनांच्या मध्ये घुसतात व त्यांना एकमेकांपासून वेगळे करतात. म्हणजेच जलीय द्रावण होताना आयनिक संयुगांचे विचरण होते. इथे अभिक्रिया दर्शवली आहे. पहा, NaCl म्हणजे सोडियम क्लोराईड स्थायुरूप हे संयुग आहे. जेव्हा पाण्यात विरघळतं तेव्हा त्याचे आयन वेगळे होतात आणि असे आयन वेगळे होणे यालाच विचरण असे म्हणतात. इथे आयनांच्या संज्ञेच्या उजवीकडे AQ म्हणजेच ऍक्वियस मराठीत जलीय असे लिहिलेले आहे. तर याचा अर्थ आयनाला सर्व बाजूंनी पाण्याच्या रेणूंनी घेरलेले आहे. आता अरेनियसचा आम्ल व आम्लारी सिद्धांत पाहू. स्वीडिश वैज्ञानिक अरेनियस यांनी इसवी सन 1887 मध्ये आम्ल आम्लारी सिद्धांत मांडला. या सिद्धांतानुसार आम्ल व आम्लारीची व्याख्या पुढील प्रमाणे सांगता येईल. तर आम्ल म्हणजे असा पदार्थ जो पाण्यात विरघळला असता त्याच्या द्रावणात एच धन किंवा एच प्लस म्हणजेच हायड्रोजन आयन हे एकमेव कॅटायन तयार होतात. इथे उदाहरण दिली आहेत. पहा, HCl म्हणजे हायड्रोक्लोरिक आम्ल, H2SO4 म्हणजे सल्फ्युरिक आम्ल, HCO3 म्हणजेच कार्बोनिक आम्ल. तर इथे जर आपण तक्ता पाहिला तर HCl वायू म्हणजेच जी असं लिहिलेलं आहे. पहा, जी म्हणजे वायू रूपात आहे तो. तर जेव्हा पाण्यात विरघळतो तेव्हा तो एच प्लस आणि सीएल मायनस किंवा एच धन आणि सीएल ऋण असे आयन देतो. त्याचप्रमाणे खाली इतर सर्व संयुगे सुद्धा एच प्लस आयन देतात जेव्हा ते पाण्यात विरघळतात. म्हणून या सर्व संयुगांना आपण आम्ल असे म्हणतो. जरा डोके चालवा. मध्ये प्रश्न आहे. पहा, तर पहिला प्रश्न आहे NH3 Na2O व CaO या संयुगांची नावे काय आहेत. तर यांची नावे अनुक्रमे अमोनिया, सोडियम ऑक्साईड व कॅल्शियम ऑक्साईड अशी आहेत. दुसरा प्रश्न आहे. पहा, ही संयुगे पाण्यात मिसळली असता कोणते आयन तयार होतात ते दर्शवणारी सारणी पूर्ण करा. तर इथे NH3 पाण्यात विरघळल्यानंतर NH4 धन यालाच अमोनियम आयन असे म्हणतात व OH ऋण आयन ज्याला हायड्रोक्साईड आयन असे म्हणतात. तर हे दोन आयन मिळतात. Na2O पाण्यात विरघळल्यानंतर सोडियम आयन व हायड्रोक्साईड आयन मिळतात. याचप्रमाणे कॅल्शियम ऑक्साईड पासून कॅल्शियम 2 धन व OH म्हणजेच हायड्रोक्साईड ऋण आयन बनते. तिसरा प्रश्न आहे, यांचे कोणत्या प्रकारात वर्गीकरण कराल. तर ह्या सर्वांचं जर आपण निरीक्षण केलं तर लक्षात येतं आपल्याला. पहा की ही सर्व संयुगे OH
म्हणजेच हायड्रॉक्साईड हे ऋण आयन देतात, म्हणून या सर्वांना आपण आम्लारी म्हणू. तर यावरच आधारित अरेनियसचा आम्लारी सिद्धांत पहा. तर आम्लारी म्हणजे असा पदार्थ जो पाण्यात विरघळला असता त्याच्या द्रावणात OH ऋण आयन म्हणजेच हायड्रॉक्साईडचा ऋण आयन हे एकमेव एनायन तयार होते. पहा, ऋण आयनांनाच आपण एनायन असे म्हणतो. उदाहरण द्यायची झाली तर NaOH म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड, कॅल्शियम हायड्रॉक्साईड ही आहे. तर यामध्ये OH म्हणजे हायड्रॉक्साईड हे एनायन आपल्याला दिसतो. पहा, यानंतर चौकट जर पाहिली आपण तर स्थायुरूप NaOH म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड पाण्यात विरघळल्यानंतर त्याचे विचरण म्हणजेच आयन तयार होतात. यात OH ऋण हा एनायन तयार होतो, म्हणून NaOH हे आम्लारी आहे. याचप्रमाणे कॅल्शियम हायड्रॉक्साईडची सुद्धा विचरण होते आणि OH ऋण आयन बनते. तर आम्ल व आम्लारीच्या अशा पद्धतीने आपण व्याख्या पाहिल्या. आता आम्ल व आम्लारींचे वर्गीकरण पाहू. तर आम्ल व आम्लारींचे दोन प्रकारे वर्गीकरण केले जाते. यातला पहिला प्रकार आहे जो आम्ल व आम्लारीचे जलीय द्रावणात किती प्रमाणात विचरण होते त्यानुसार त्यांचे वर्गीकरण तीव्र व सौम्य या प्रकारात करतात. आम्लाचा पहिला प्रकार आहे तीव्र आम्ल. तर हे आम्ल पाण्यात विरघळले असता त्याचे विचरण जवळजवळ पूर्ण होते व त्याच्या जलीय द्रावणात H+ म्हणजे हायड्रोजन आयन व संबंधित आम्लाचे आम्लधर्मी मूलक हे आयनच प्रामुख्याने असतात. पहा, H+ आणि त्या आम्लाचे आम्लधर्मी मूलक हे आयनच प्रामुख्याने असतात. उदाहरणार्थ हायड्रोक्लोरिक आम्ल, हायड्रोब्रोमिक आम्ल, नायट्रिक आम्ल व सल्फ्युरिक आम्ल. आता दुसरा प्रकार आहे सौम्य आम्ल. हे आम्ल पाण्यात विरघळले असता त्याचे पूर्ण विचरण होत नाही व त्याच्या जलीय द्रावणात थोड्याच प्रमाणात H+ व संबंधित आम्लाचे आम्लधर्मी मूलक असतात आणि ह्या आयनांसोबत विचरण न झालेले आम्लाचे रेणू मात्र मोठ्या प्रमाणात असतात. उदाहरणार्थ ऍसिटिक आम्ल, कार्बोनिक आम्ल. याचाच अर्थ की सौम्य आम्लांमध्ये विचरण कमी होत. विचरणाच्या आधारे केलेले आम्लारींचे वर्गीकरण पाहू. तर यात पहिला प्रकार आहे तीव्र आम्लारी. हे आम्लारी पाण्यात विरघळले असता त्यांचे विचरण जवळजवळ पूर्ण होते व त्यांच्या जलीय द्रावणात हायड्रॉक्साईड आयन म्हणजेच OH ऋण आयन व संबंधित आम्लारींचे आम्लारी धर्मी मूलक हे आयनच प्रामुख्याने असतात. उदाहरणार्थ सोडियम हायड्रॉक्साईड, पोटॅशियम हायड्रॉक्साईड आणि कॅल्शियम हायड्रॉक्साईड. तर दुसरा प्रकार आहे सौम्य आम्लारी. हे पाण्यात विरघळले असता त्याचे विचरण पूर्ण होत नाही व त्या जलीय द्रावणात कमी प्रमाणात असणारे OH ऋण आयन व संबंधित आम्लारी धर्मी मूलकाबरोबरच विचरण न झालेले आम्लारीचे रेणू मात्र मोठ्या प्रमाणात असतात. इथे आणखी एक व्याख्या आहे. पहा, अल्क किंवा त्यालाच अल्कली असे म्हणतात.
तर व्याख्या पहा, जे आम्लारी पाण्यात मोठ्या प्रमाणात विद्राव्य असतात, विद्राव्य म्हणजे विरघळतात, त्यांना अल्क असे म्हणतात. यामध्ये एन ए ओ एच, के ओ एच हे तीव्र अल्क आहेत, तर एन एच थ्री हा सौम्य अल्क आहे. अशा प्रकारे विचरणावरून आम्ल व आम्लारींचे तीव्र व सौम्य असे प्रत्येकी दोन प्रकार आपण पाहिले. आता आम्लाच्या आम्लारी धर्मता व आम्लारीच्या आम्लधर्मतेवरून आम्ल व आम्लारींचे पुन्हा प्रकार पडतात. तर प्रथम आम्लाची आम्लारी धर्मता म्हणजे काय ते पाहू. तर आम्लाच्या एका रेणूपासून विचरणाने जितके एच प्लस आयन मिळू शकतात त्या संख्येला त्या आम्लाची आम्लारी धर्मता असे म्हणतात. तर आम्लारीची आम्लधर्मता म्हणजे आम्लारीच्या एका रेणूपासून विचरणाने जितके ओ एच मायनस आयन मिळू शकतात ती संख्या होय. हे आणखीन स्पष्ट होण्यासाठी इथे तक्ता दिला आहे पहा, त्यात आम्लाची आम्लारी धर्मता किती आहे ते आपल्याला लिहायचे. तर इथे HCl ची आम्लारी धर्मता एक आहे, कारण HCl च्या एका रेणूपासून आपल्याला हायड्रोजनचा एकच आयन मिळतो. त्यामुळे HCl किंवा हायड्रोक्लोरिक आम्लाची आम्लारी धर्मता एक आहे. असेच H2SO4 च्या एका रेणूपासून दोन एच प्लस आयन मिळतात, म्हणून त्याची आम्लारी धर्मता दोन आहे. तर बोरिक आम्ल व फॉस्फोरिक आम्ल यांच्या प्रत्येकी एका रेणूपासून आपल्याला तीन हायड्रोजनचे आयन मिळतात, त्यामुळे त्यांची आम्लारी धर्मता आहे तीन. तर ऍसिटिक आम्ल हे सेंद्रिय आम्ल आहे, त्यात एक एच प्लस आयन आपल्याला मिळते, म्हणून त्याची आम्लारी धर्मता एक आहे. तर पहा, आपल्याला इथे ऍसिटिक आम्लामध्ये एच प्लस हे पहिलं आयन मिळतं, तर सी एच थ्री सी ओ ओ ऋण हे एनआयन किंवा दुसरं आयन मिळतं. तर ह्या तीनही किंवा ह्या तथ्यावरून आपल्याला सांगता येईल की आम्लाचे तीन प्रकार पडतात त्यांच्या आम्लारी धर्मतेवरून. तर पहिला प्रकार आहे एक आम्लारी धर्मी आम्ल, द्वि आम्लारी धर्मी आम्ल व त्रि आम्लारी धर्मी आम्ल. असेच आणखीन एक तक्ता इथे दिलेला आहे, तो तक्ता पूर्ण करायचा असेल तर काय आहे पहा. जर निरीक्षण केलं तर NaOH, KOH यांच्या प्रत्येकी एका रेणूपासून आपल्याला एक OH मायनस आयन मिळते, म्हणून त्या NaOH आणि KOH यांची आम्लधर्मता एक आहे. आता कॅल्शियम हायड्रोक्साईड व बेरियम हायड्रोक्साईड यांच्या प्रत्येकी एका रेणूपासून आपल्याला दोन OH मायनस आयन मिळतात पहा, म्हणून त्यांची आम्लधर्मता दोन आहे. तर याचप्रमाणे ऍल्युमिनियम हायड्रोक्साईड व फेरिक हायड्रोक्साईड यांची आम्लधर्मता तीन आहे पहा. तर ह्या सारणीवरून आपण सांगू शकतो की आम्लारींचे आम्लधर्मतेवरून तीन प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे एक आम्लधर्मी आम्लारी, दुसरा प्रकार आहे द्वि आम्लधर्मी आम्लारी, तर तिसरा आहे त्रि आम्लधर्मी आम्लारी. शेवटी या भागाचा सारांश पाहू. प्रथम
आयनिक संयुगांचे तीन प्रकार पाहिले आपण, आम्ल, आम्लारी व क्षार। त्यानंतर आयनिक संयुगे कशी तयार होतात ते पाहिले। अरिनियसचा आम्ल व आम्लारी सिद्धांत पाहिला। आम्ल व आम्लारींचे वर्गीकरण, त्यांच्या पाण्यामधील विचरणाच्या आधारे, तसेच आम्लारी धर्मता व आम्ल धर्मता यांच्या आधारे केलेले पाहिले।